वैज्ञानिक जाणीवांचा जागर अर्थात जटा निर्मूलनाची चळवळ। भागवर देवदासी नावाची प्रथा होती आणि त्यातनं जटा असणाऱ्या अनेक महिला आपल्याला बघायला मिळत। याच्यावर आधारित एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न आम्ही केला, जटा रिमूवल मुवमेंट अनफोल्डिंग द जेंडर इन पॉलिटिको रिलिजियस सोसायटी। या पुस्तकाचे सहलेखक गोविंद दसके आणि मी यामध्ये जे प्रयत्न केला तो असा होता। जटानिर्मूलनाचं हे पुस्तक लिहिल्यानंतर या पुस्तकाबरोबर दुसरं एक पुस्तक आम्ही लिहिलं, त्याचं नाव रिव्हिजिटिंग जटा रिमूवल मुवमेंट। या पुस्तकामध्ये सुद्धा जटा सोडवल्यानंतर त्या महिलांच्या, त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या मध्ये काय सामाजिक आणि इतर बदल झाले याचा आढावा या पुस्तकामध्ये घेतला। पहिल्या पुस्तकामध्ये जटा निर्मूलन चळवळीचा इतिहास, त्याची आरोग्याची बाजू, काय सामुदायिक कृती करावी लागते जटा निर्मूलनासाठी, त्याचबरोबर एका सामाजिक आव्हान कसं पेलावं लागतं आणि लिंगभेद संबंधी घटक त्याच्यामध्ये काय आहे। आणि भाग दोन मध्ये जटा निर्मूलन केसेस 10 केस स्टडीज आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या। जटा सोडवणाऱ्या संस्था आणि व्यक्ती जर महाराष्ट्रातल्या बघितल्या आपण, प्रेम एन ड्राय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्था असेल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती साताऱ्याची आहे, विज्ञान प्रबोधनी संस्था कोल्हापूरची आहे, औरंगाबाद नागपूर पुणे विभागात पण कार्य चालू। यामध्ये कार्य करणारे अनेक कार्यकर्ते होऊन गेले, राजन गवस असेल, बन्ने सर असतील, वास्कर सर, वास्कर मॅडम, राजेंद्र कुंभार सर, दाभोळकर सर त्याच्यामध्ये होते, टी एस पाटील, आणि आत्ताच्या काळामध्ये दत्ता शेवाळे, अल्केश ओहळ आणि त्याचबरोबर सुहास पाटील, सदाशिव जाधव, प्रशांत पोद्दार, मारुती थोरात यासारखे अनेक कार्यकर्ते आम्ही दुसरी फळी तयार करत आहोत। या सगळ्या ह्याच्यामध्ये अस्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे। केस दररोज विंचरली तर जटा होत नाही, परंतु अस्वच्छता जर केसांची ठेवली तर मात्र जटा निश्चित होणार। जटा सोडवण्यासाठी आपल्याला जे काही करायला लागतं किंवा आम्ही जे करतो ह्याच्यामध्ये एक महत्वाची बाब जटाधारी कुटुंबाची आणि या व्यक्तीची मानसिक तयारी करावी लागते। काही समस्या असतात त्या समजावून घ्याव्या लागतात, त्यांना समजावून सांगण्यासाठी, त्यांच्या गैरसमज अंधश्रद्धा घालवण्यासाठी, त्या महिलांचे, ज्या महिलांच्या मी जटा सोडले त्यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो आम्ही त्याच्यामध्ये खात्री पटवून त्यांच्या सर्व शंकाची उत्तरं देतो। आणि एक दिवसात होणारं काम आहे, मग जटा सोडवायचा दिवस ठरवतो, त्यांना लागणारं साहित्य आणायला सांगितलं जातं। आणि काही वेळा असं होतं की अशा व्यक्तीच्या संपर्कात शेजारी बाजारचं कोणतरी येतं आणि ते पुन्हा आणि विचार बदलण्याची शक्यता असते, आणि त्याच्यामुळं जटा सोडवल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना भेट देत असतो। लागणाऱ्या जे साहित्य आहे ते अत्यंत कमी आहे, खुर्ची, स्टूल किंवा सावली असणारी जागा, जटा सोडवायला हालचाल करण्या एवढी जागा काही ठिकाणी ती पण आम्हाला मिळत नाही। गरम पाणी शेवटी लागतं, त्याचबरोबर इथे कुठलेही केमिकल आम्ही त्याच्यामध्ये वापरत नाही। अगोदर आणि नंतरचे फोटो काढून दाखवतो, कारण ते ठेवलेले फोटो जे आहेत ते इतरांना दाखवायला उपयोगी पडत असतात। जटांची तर विविध प्रकार तुम्हाला दिसतील, केसांची जटा वाढतानाची स्थिती कशी पण असू शकते आणि केसाचा गुंता कसा झालेला आहे या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसू शकतो। जटा सोडवताना आम्ही काळजी घेतो, त्या व्यक्तीची पूर्ण खात्री पटूपर्यंत गुंता आम्ही सोडवतो आणि संपूर्ण केस धुतल्यानंतर कंगवा फिरवायला आम्ही लावतो, कुठेही तो अडकला नाही पाहिजे याची आम्ही काळजी घेतो। मान अवघड असते अशा वेळी मानेचा थोडा व्यायाम मिनिटभर त्यांना उठवतो आणि चालायला सांगतो। केसांना ओढल्यामुळे वेदना होतात त्याची आम्ही दखल घेतो आणि जास्तीत जास्त जिवंत केस ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आणि जटेच्या खाली पडलेल्या जे सर्व केसांची विल्हेवाट कुणी नदीमध्ये टाकतो कुणी, ते आम्ही गोळा करतो आणि त्याची विल्हेवाट लावत असतो। जटा सोडवण्यासाठी लागणारं साहित्य हे ज्या
सह्या साहित्यामध्ये तुम्हाला दिसते शॅम्पू, डेटॉलची बाटली, खंगवा आणि इतर गोष्टी तुम्हाला दिसतात आणि त्याच्या सहाय्याने आपण हे सोडवत असतो. दुसरी गोष्ट आहे जटा कापणे आणि जटा सोडवणे, दोन प्रकारचे कार्य अनेक कार्यकर्ते करत असतात. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. जटा कापायची गोष्ट सोपी आहे, थोडीशी केस उचलायची आणि केला तर तो त्याच्यामध्ये केस कापल्याची भावना त्याच्यामध्ये असते, कापलेले केस विद्रूप दिसू शकतात. आणि या वाढीचा वेग 0.4 मिलीमीटर पर डे आहे आणि मानसिक तयारी लोकांची किंवा महिलांची नसते. जटा सोडवत असताना जास्त वेळ लागेल, 2-4 तास लागतील कदाचित, केस असण्याची भावना शिल्लक राहते आणि केस असल्याने विद्रूपता अजिबात राहत नाही. त्याच दिवशी ती महिला त्या केसांचा शेपटा बांधून आपलं केसाचं सौंदर्य राखू शकते. केस जेवढे चांगले वाढू शकतात त्यासाठी मानसिक तयारी त्यांची राहते केस कापण्यापेक्षा सोडवण्यामध्ये. अजून एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये ब्युटी पार्लर वाले किंवा सलून मध्ये काम करणारे याच्यामध्ये हात घालत नाहीत, कारण ही देवाची गोष्ट आहे, त्याला कसं हात घालायचं. म्हणून जटा सोडवताना आम्हाला या सगळ्या काळजी घ्यावी लागत. एक बाब तुमच्या लक्षात येईल की जटेची लांबी रुंदी आम्ही पहिल्यांदा मोजत असतो आणि ही लांबी रुंदी मोजत असताना किती लांबीची जटा आहे तीही आम्हाला दाखवायला लागत असते. आणि ही दाखवत असताना तुमच्या लक्षात येईल की पाठीमाग सोडवत ती मोठे पा ह्या केस बांधून ठेवलेले असतात. काही वेळा असे लांब लचक केस आहेत, काही गुंडाळून ठेवलेले असतात. प्रत्येकाची फॅशन ही वेगळी असेल आपल्याला दिसते. साधारण ही 4 फुटापर्यंत वाढलेली जट आपल्याला बघायला मिळते. जटा असतानाची आणि सोडवल्यानंतर चेहऱ्यामधला फरक तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर काही जणांच्या जटा पाय इथे सगळे मेलेले केस त्याच्यामध्ये बघायला मिळतील. त्याचा केसांचा एक पुपलं तयार झालेला आहे. सोडवल्यानंतर जिवंत केस एवढी शिल्लक राहिलेले पुन्हा ते वाढणार असतात. त्याचबरोबर मेलेले केस काढताना इतरही केस तुटतात. केसांचा गट्टा हे आहे पूर्वीचा केस आणि आत्ताचे मोकळे केस याच्यामधला फरक. त्याचं वजन साधारण काही काही वेळा 10 ते 15 किलो पर्यंत वजन असतं आणि ते गुंडाळून ठेवलेले शेपटे आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी फॅशन सारखं हे केलेलं तुम्हाला दिसेल. ही फॅशन नाही आहे, परंतु ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केल्यासारखं हे झालेलं आहे. ही अशा महिला अनेकदा आम्हाला बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर जटा सोडवताना आम्ही सांगतो की पाण्याने ती भिजवू नका. त्याच्यामध्ये बघा सगळा बुरशी वाढलेली आहे, हळद कुंकू वाहिलेला आहे, अत्यंत वास येत असतो. पाणी टाकू नका म्हटलं तरी पाणी टाकलेलं असतं किंवा भिजलेले असते, मग अशा वेळी पेपरनं किंवा टिश्यू पेपरनं हे ड्राय करावं लागतं. त्याच्या अगोदरच आम्ही सांगतो की 8 दिवस तुम्ही ते भिजवू नका. अशा जटा ज्या आहेत त्याच्यामध्ये मग तोंडाला रुमाल लावणे, मास्क लावणे अशी पण कार्य केले. कसा आहे आणि कसा छेद घ्यायचा आहे जे आम्ही कार्यकर्ते ठरवत असतो की कसा पहिल्यांदा छेद घेऊया आणि मग हातातनं ते सटकत असतं. जर जर पाणी असेल, तेल लावलेलं असेल आणि त्याच्यामुळं ड्राय असेल तर काही थोडासा रिलीफ आम्हाला मिळत असतो. आणि काही वेळा प्लॅस्टिकची पिशवी एक त्याच्या अंगावर आम्ही टाकतो आणि त्या पिशवीच्या वर सगळी घाण पडत असते. आणि या पद्धतीनं जटा त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही बघतो जटाची लांबी रुंदी मोजली जाते आणि जटा सोडवल्यानंतर त्याच्यामध्ये काही काही वेळा अनेक गोष्टी सापडत असतात. पण लोकांचा सहभाग आणि प्रशिक्षणाचा एक भाग महत्त्वाचा असतो. ज्यांना आम्ही सोडवायला घेऊन जातो ते सगळे विद्यार्थी किंवा सामाजिक कार्यकर्ते असतात, त्यांना काही नॉर्म्स आम्ही सांगत असतो. जटा सोडवल्यानंतर पुन्हा भेट द्यायला गेल्यानंतर त्या म्हाताऱ्या आयाबाया 60-70 वर्षाच्या किंवा मुली असतात, स्त्रिया आहेत, त्या सगळ्यांना इतका आनंद होतो की हे माणसं किंवा ज्या माणसाने आपल्याला जटा सोडवलेला व्याधीमुक्त केलेला आहे ते आल्यानंतर आमचा एक वेगळ्या पद्धतीचा पाहुणचार आणि आमच्या बरोबरच्या चर्चा एक चांगल्या पद्धतीच्या होत असताना आम्हाला जटा सोडवताना आम्ही कट करतो त्याच्या आणि त्याची भाग करतो. आणि भाग केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की असा भाग करायचा आणि असे ओढून काढायचे. इथं शक्ती वापरायला लागते, युक्तीचा काही उपयोग होत नाही. असे काही कुणाची कशी जट आहे काही माहीत नसतं आम्हाला, पण त्या जटा या पद्धतीनं सोडवल्या जातात. एक 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 केस करावा लागतो. आता इथे तुम्हाला बघायला मिळते की जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे हळूहळू कट करून त्याचे भाग छोटे छोटे करावे लागतात. या अजून त्याच्यापेक्षा बारीक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. केस सोडवत आणलेले आहेत आम्ही, केस सोडवत आणलेले आहेत. केस तुम्हाला बघायला मिळतील सोडवलेले केस. इथे अजून
बारीक बारीक असे जेवढे कार्यकर्ते जास्त तेवढं ते सोडवायला सोपं पडतं असं मला मी सांगू इच्छितो. ज्यावेळी आपण असं म्हणतो की या गटा सोडवायला यांची मानसिक तयारी अत्यंत महत्वाची आहे, ती मानसिक तयारी करणं आपल्याला सहज शक्य आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन. इथं तुम्हाला किती वर्ष गट आहेत ते आपण काही महिलांना सांगता येत नाही. ह्या गटा वेगवेगळ्या पद्धतीनं कशा गुंडाळून दिले आहेत बघा त्या कशा, त्याच्याबरोबर तिथं उवा लिखा किंवा इतर आणि बुरशीचे प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. व्हरायटी इथं आपल्याला बघायला मिळतील, पण ही 20-25 वर्षापर्यंत आपल्याला जाताना दिसून येतात. इथं काय होतं अशा वेळी काय कराल, इथं आता खजवून हे झालेलं आहे, इथे 50-40-50 उवा इथं होत्या. त्याच्यामुळे काय झालं की यांच्या हिमोग्लोबिन मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. काही वेळा हळद कुंकू बुरशी त्याच्यामध्ये आहे, रबर बँड कधीचा पडलेला आहे काय माहित नाही, हेअरपिना इथं एक पिन एका ठिकाणी आम्हाला सापडली होती. उवा लिखा झुरळ वडाचा चीक कचरा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सापडतात आणि हे केसांच्या गुंत्यामध्ये जर बघितलं तर असं बरस सापडत असत. या महिलेचा HP 6.5 होता, नंतर हिच्यावर उपचार करण्यात आले. वांची संख्या आणि इतर गोष्टी बघितल्यानंतर मानसिकता आणि शारीरिक जे काही हे आहे त्याचा परिणाम होऊन HP कमी झालेला आपल्याला दिसून येतो. शाळेमध्ये सुद्धा आम्ही मुलींच्या दरात उठलं, पण त्याच्या अगोदर तिची मानसिक तयारी, तिच्या आई वडिलांची तयारी आणि शिक्षकांची तयारी, त्याचबरोबर सोडवणाऱ्या विद्यार्थिनींची तयारी, त्यांना माहिती सांगून या सोडवल्या होत्या. चेहऱ्यावर आनंद तुम्हाला बघायला मिळते. 11 वाजता असा होता, 4 वाजता गटा सोडवल्यानंतर कसा झाला तो गटा सोडवायला युक्तीपेक्षा शक्ती मागाशी सांगितलं मी तुम्हाला. केसांचा गुंता त्यात कचरा भरपूर असतो, खळ लावलेलं घोंगडं किंवा जिन त्याच्यापेक्षा मऊ असतं, असं खरभरीत केस आणि प्रचंड प्रमाणामध्ये वृक्ष असे केस त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मेलेले केस त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्याचा एक विशेष असा कुबट आणि घाणेरडा वास येत असतो, तो वास हात धुतल्यानंतर पण जात नसतो. घरातल्या किंवा शेजारच्या महिलाही लांबून पाहतात, हात लावायला धजवत नाही. इथे एक महिला बघायला आली होती, तिनं तिला पिशवी केली होती, त्याच्यामध्ये ती जी जट ठेवली होती. गटा सोडवताना बुरशीचा त्रास होऊ नये म्हणून रुमाल बांधतो आम्ही आणि याच्यामध्ये असा थोडा भुकटी उघड उडत असते. त्याचबरोबर सर्व केस सुट्टे केल्यानंतर शॅम्पू धुतले जातात. गार आणि गरम पाणी डोक्यावर पडल्यानं कदाचित सर्दी होऊ शकते, दुसरं कोणतंही रसायन त्याच्यामध्ये आम्ही वापरत नाही, हे जाणकारांनी लक्षात घ्यावं. त्याचबरोबर इथं केस धुण्याची शेवटची प्रक्रिया तुम्हाला बघायला मिळते. तुम्हाला एक इथं महिलाच्या तट आम्ही सोडवतोय आणि शॅम्पू लावून धुतोय. तुमच्या लक्षात येईल की ही पण प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक आम्ही करतो आणि त्यानंतर त्या जटा ज्या स्वच्छ झालेल्या असतात त्याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये एकदम असे केस तुम्हाला बघायला मिळतील. असे केस सगळे भरभरीत केस मोकळे एक एक शिफ्ट झालेला असतो. कंगवा फिरवतो आणि कुठं अडकतोय ते आम्ही बघतो आणि त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. एक बाब आपल्या लक्षात येऊ शकेल की यातनं सुटका होताना चेहऱ्यावर पडलेला फरक बघायला मिळतो. जसा जटा सुटत जातात तसा चेहरा बदललेला आपल्याला बघायला मिळू शकतो. जटा तयार व्हायला वयाची अट नसते. वर्षाच्या मुलीच्या पण आम्ही जटा सोडलेल्या आहेत, एक छोटी मुलगी दिसते तुम्हाला. त्याचबरोबर महिलांच्या जटा सोडलेल्या आहेत. लग्न ज्या मुलींच ठरत नाही अशा काही मुली पण बघायला मिळाल की जटा येत म्हणताना लग्न ठरत नाही. 80 वर्षाच्या म्हातारीचे पण आम्ही जटा सोडलेले आहेत आणि 1 वर्षभराची जटा सुद्धा सोडलेले आहेत. काही वेळा हे आता देवदासी प्रथा त्या घरांमध्ये असते आणि असं देवीचं ठाणं कवड्याची माळ असूड मुखवटे वगैरे बघायला मिळतात, जटा त्याच्यामध्ये कापून ठेवले असतात. पण हा एक मानसिक आधार त्यांना असतो, त्याच्याबद्दल आम्ही काही त्यांना म्हणत नाही. पण हे देवीचं ठाणं परडी कवड्याच्या माळा असूड हा एक नंतर सोशल आस्पेक्ट म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. काळजी घेतली नाही तर जटा होतात. गरीब श्रीमंत असा भेद नाही. अनेक श्रीमंतांच्या घरांमध्ये पण आम्ही जटा सोडलेल्या आहेत आणि काही गरिबांच्या घरांमध्ये पण आम्ही जटा सोडलेल्या आहेत. काळजी घेतली नाही तर जट होणार आणि मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो. जटा सोडवायला काही वेळा 5-7 तास लागू शकतात. तेवढी तयारी करावी लागते आणि त्याची मानसिक तयारी करणं अत्यंत महत्वाचं असतं. यातून सुटका होते, मानसिक ताण कमी करून आत्मविश्वास वाढलेला दिसतो. मोकळे आणि स्वच्छते पूर्वीसारखं त्या महिला बोलतात आणि त्यांच्यावर जे काही प्रसंग या जटामुळे आले होते त्याचं सुद्धा कथन ते अनेक वेळा करतात. समुदायाचा सहभाग महत्वाचा आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन आम्ही त्याला म्हणतो. लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा, कारण तेवढे कार्यकर्ते तयार होतात. इथं तुम्हाला महिला दिसतात या छोट्या मुलीच्या जटा सोडवताना या इतक्या लांब थांबल्या होत्या,
त्यांना ती बोलतं करणे किंवा काही गाणी चळवळीतले म्हणणे असं करून आम्ही त्यांना त्याच्यामध्ये समावेश करून घेतो. तेवढे कार्यकर्ते आम्हाला मिळतात आणि त्या गावामध्ये हे कार्यकर्ते अत्यंत महत्वाचे असतात. अनेक कार्यकर्ते तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात केस सोडवायच्या आहेत आणि वेगळे करताना एक बारीक काम आहे. ते बारीक काम करत असताना जेवढे कार्यकर्ते जास्त तेवढे लवकर होत असतात, परंतु केस ओढले जाणार नाहीत, लचकले जाणार नाही याचीही काळजी आम्ही सगळेजण घेत असतो. एका मानसिक रुग्णाच्या पण गट आम्ही थोडं शारीरिक वय 22 आणि मानसिक वय तिचं 15 होतं. त्यावेळी आम्ही डॉक्टर आम्ही आमच्या सोबत नेले होते आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर आणि तिच्या चेहऱ्यावर झालेला आनंद बघणे हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आम्हाला बघायला मिळाला. जटा सोडवण्यापूर्वीची तयारी नंतर अर्शात पाहून जाणं, ह्या ज्या ताई आहेत या आजी आहेत या इतर 5 ते 6 जणींना त्यांनी तयार केलं जटा सोडवण्यासाठी, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि जटा सोडवल्यानंतर त्यांनी आरशात चेहरा पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायला. त्याचबरोबर 40 वर्षाच्या जटा 10 ते 12 किलोचा बोजा घेऊन या स्त्रीनं कसे आयुष्य काढलं असेल हे तिलाच माहित, पण या जटा सोडवायला तिची तयारी असणं महत्वाचं होतं. तिची तयारी, तिच्या कुटुंबाची तयारी करून घेऊन आम्ही या जटा सोडवत असतो. 99 जट तुम्ही इथं बघताय एका पेट्रोल पंपावर, चव्हाण नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांच्या पेट्रोल पंपावर आम्ही जटाचा कार्यक्रम सोडवतो. तिथं त्यांनी सांगितलं की मोफत सोडवतो आम्ही, काय असेल ते खर्च त्या पंपाद्वारे जे काही मालक आहेत ते गुरुजी आणि त्यांच्या मिसेस करत असतात. इथं एक स्वातंत्र्य दिनी किंवा महिला दिनी आम्ही जटा सोडवत असतो. एकाच दिवशी आम्ही 2 जटा सोडवल्या, 100 आणि 121 जट. आणि हा एक अविस्मरणीय प्रसंग होता त्या महिलांच्या विषयामध्ये आणि आमच्या विषयामध्ये सुद्धा. आमचे कार्यकर्ते पुन्हा तयार होतात. ती महिला आम्ही जी मगाशी म्हटलं त्या महिला पुन्हा जटा सोडवायला, इतरांच्या जटा सोडवायला त्या स्वतः येतात. आदर्श आम्ही म्हणतो त्यांना, आदर्श कार्यकर्ते. जटा सोडवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मुलगी शाळेमध्ये गेली आणि जटा असताना ती शाळेत जात नव्हती, कारण इतर विद्यार्थ्यांनी चिडवत असतील, शाळेमध्ये गेलेली आपल्याला बघायला मिळतील आणि तिचं काम सुरू झालं. ही छोटी 15 ऑगस्टला एक आम्ही एक जटा सोडवली. स्वातंत्र्य दिनादिवशी आम्ही तिला स्वातंत्र्य दिलं. महिला दिनादिवशी एखाद्या महिलेला स्वातंत्र्य देणं ही अतिशय काळजीपूर्वक गेलेली गोष्ट असते असं मला. आपणच आपल्या घरातल्या आपल्या धर्मातल्या अंधश्रद्धा कमी केल्या पाहिजे. दुसरा कोणी येऊन दुःख कमी करण्याची वाट बघत अजून किती वर्ष बघणार, यासाठी आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांनी, युवक युवतींनी आणि इतर महिलांनी आपापल्या घरातून याची सुरुवात केली पाहिजे. कारण धार्मिक कारणामुळे कोणी जटाप्रतीला बळी पडत असेल तर त्या महिला या स्वतंत्र भारताच्या नागरिक आहेत आणि त्यांना त्यांची काही चूक नाही, त्यांना कायद्याचा फायदा झाला पाहिजे. परंतु धार्मिक कारणामुळे जटाप्रतीला त्या बळी पडता कामा नये, इथून पुढे आपण विचार केला. आतापर्यंतची वाटचाल जर बघितली तर 119 महिलांच्या जटा आम्ही सोडवलेल्या आहेत. अनेक समस्यातून त्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक आधार दिला आणि ही सर्व कुटुंबे आनंदी आहेत. त्या महिलांना आणि मुलींना पुन्हा जटा आल्या नाहीत ही एक लक्षात गोष्ट घ्या. इथं एक जट सोडवायला आम्ही गेलो तर त्या घरामध्ये सुद्धा उभा राहायला जागा नव्हती, आम्ही ही रस्त्यावर जटा सोडवल्या होत्या. पण अशा अनेक घटना आहेत. 119 कुटुंब आम्ही उभी केली, एवढी कुटुंब जोडली गेली याचा आम्हाला अभिमान आहे. आणि जट सारख्या एवढ्या सामाजिक पण घाण वाटणाऱ्या विषयावर आपण ऐकल्याबद्दल आणि वैज्ञानिक विचाराला मनाच वळण केल्याबद्दल धन्यवाद. याबाबत आपण कृती केल्यास मी आपला आभारी राहीन. माझा पत्ता मी तुम्हाला इथं देतोय, सुधीर कुंभार अनारे कर्मवीर कॉलनी HCM कॉलेजच्या मागा मी राहतोय आणि विद्यानगर कराड 94 21 41 36 असा माझा